भारत एक कृषी प्रधान देश. इथल्या एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ 60-70% लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच. त्यातही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था देण्यासाठी इथे अनेक दिग्गजांनी सहकार फुलवला, वाढवला आणि बघता बघता साखर कारखानदारी इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मूळ कणा झाली. स्टॅटिस्टाच्या मते 2021 या वर्षात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात एकूण क्षेत्रापैकी 92,000 किलोग्रॅम पर हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन झाले. त्यामुळेच साखर कारखानदारीमध्ये गरज आहे मोठ्या आमूलाग्र बदलाची. कारखानदारीतील जुन्या आणि पारंपरिक कार्यप्रणालीला छेद देत नव्या आणि तंत्रज्ञानयुक्त कार्यप्रणालीची जोड देत उभारीची हीच गरज ओळखून ऊस कारखानदारी अधिक सोपी, पारदर्शक, अचूक, पेपरलेस आणि गतिमान करण्यासाठी रेनट्री कम्प्युटिंग प्रायव्हेट लिमिटेड सज्ज आहे आपल्या सेवेत. कारण रन बिझनेस विथ स्मार्ट अँड इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज हे ब्रीद घेऊन 2016 साली स्थापन झालेली ही कंपनी आज 80 अधिक ऍप्लिकेशन प्रोजेक्टच्या माध्यमातून शुगर, एज्युकेशन, पोल्ट्री आणि लॉजिस्टिक या क्षेत्रात काम करीत आहे. त्याचाच एक भाग असलेला साखर कारखानदारी उद्योग हा स्मार्ट पद्धतीने चालवण्यासाठी एक पाऊल आधुनिकतेकडे टाकत रेनट्रीने साकारले आहे साखर कारखान्यांसाठी परिपूर्ण सॉफ्टवेअर, ज्या माध्यमातून ऊस लागण नोंदणी, ऊस विकास, ऊस तोडणी, नंबर टेकर, केन यार्ड व्यवस्थापन, स्मार्ट वजन काटा आणि स्मार्ट हजेरी यामुळे स्मार्ट ऍग्रीकल्चरचा हेतू यशस्वी होताना दिसून येतो आहे. यामध्ये कारखानदारी क्षेत्रातील प्रत्येकाचे महत्व लक्षात घेऊन मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापकीय संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूकदार, ड्रायव्हर, कारखाना कामगार या प्रत्येकासाठी रेनट्रीने स्मार्ट ऍग्रीकल्चर ऍप तयार केले आहेत, ज्या आधारे या सर्वांना घर बसल्या अथवा ते जिथे असतील तिथून त्यांच्याशी निगडीत सर्व माहिती मोबाईलच्या एका क्लिकवर डिजिटल स्वरूपात मिळते. रेनट्री कंपनीने बनवलेली ही सॉफ्टवेअर कार्यप्रणाली कशा पद्धतीने कार्य करते याचाच आढावा आपण थोडक्यात घेऊ. ऊस कारखानदारीतील सर्वात महत्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजेच ऊस लागण नोंदणीचा. यामध्ये सर्वप्रथम ऊस उत्पादक शेतकरी फार्मर्स ऍपच्या माध्यमातून आपल्या कारखान्यात नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरच्या सहाय्याने वन टाइम रजिस्ट्रेशन करतो. जर त्याचा मोबाईल नंबर कारखान्यात नोंदणी केला नसेल तर ऍप काम करीत नाही. त्यामुळे त्याला नोंदणी मोबाईल नंबरवरूनच प्रथमतः रजिस्ट्रेशन करावे लागते. ही नोंदणी करताना फील्डमॅनने भरावायची नोंद माहिती पुढील प्रमाणे: ऊस जात, लागण हंगाम, सर्वे नंबर, लागण तारीख आणि सिंचन सुविधा. नोंद अप्रूव्हलसाठी बॅक ऑफिस म्हणजेच कारखाना क्लर्ककडे जाते आणि ती मोजणीसाठी दिसते. नोंदीसाठी राहिलेली सर्व माहिती आणि दुरुस्ती फील्डमॅन म्हणजेच चिटवाईने करावायची असते. नोंदीची प्रिंट शेतकरी गट ऑफिसकडून घेऊ शकतो किंवा PDF स्वरूपात मोबाईलमध्ये त्याला ते डाउनलोडही करता येते. ऊस लागण नोंदणीसाठी चिटबॉय किंवा फील्डमॅन शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन GPSच्या सहाय्याने त्याच्या जमिनीचे ऊस लागवडीखालील क्षेत्र मोजतो, जे क्षेत्र मोबाईल ॲपमध्ये प्रत्यक्षात दाखवले जाते. त्यानंतर लागण प्रक्रियेची मान्यता देऊन चिटबॉय अशा प्रत्येक गावनिहाय, गटनिहाय आणि हंगामनिहाय नोंदी घेऊन त्याचे ऑनलाईन रिपोर्ट बनवतो. ज्या रिपोर्ट्समध्ये प्रत्येक गावानुसार मोजलेल्या प्लॉटचे क्षेत्र आणि त्याचे लोकेशनही दाखवले जाते. हे करताना शेतकऱ्याचा कोड काढून त्याचे आधार कार्ड स्कॅन करून त्याचा फोटो तसेच बँक पासबुक फोटो आणि पॅन कार्ड फोटो हे सर्व अपलोड करून ऑनलाईन KYC केली जाते. ही प्रक्रिया सुरुवातीला एकदाच करावी लागते. ऊस लागण नोंदीनंतर कार्यक्षेत्रामध्ये शिल्लक ऊसाची ऑनलाईन रुजवात केली जाते. यामुळे कारखान्याला उपलब्ध होणाऱ्या ऊसाचा अंदाज बांधता येतो.
प्रत्यक्षात लागण केलेल्या उसामधील उसाची विल्हेवाट ही कशासाठी झाली आहे हे यातून कळते, आणि क्षेत्रामधील शिल्लक उसाचे प्रमाण लक्षात आल्याने कारखान्याला गाळपाचे योग्य ते नियोजनही करता येते. ऊस तोडणी या प्रक्रियेत आपली कार्यप्रणाली पुढील कार्य करते. यामध्ये फील्ड स्लिप, रेफरन्स फील्ड स्लिप, ऑनलाईन डेबुक तपासणी, फील्ड स्लिप दुरुस्ती रिक्वेस्ट, तसेच वाहन थ्रू पास मॅनेजमेंट. या प्रक्रियेत ऊस तोडणीचे वेळापत्रक हे गट निहाय, गाव निहाय किंवा हंगाम निहाय आणि जाती निहाय केले जाते. यामध्ये ज्या शेतकऱ्याचा ऊस परिपक्व आणि कारखाना गाळपास योग्य झालेला आहे त्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये जाऊनच चिटबॉय वाहनाला फील्ड स्लिप देऊ शकतो. यामध्ये ब्रिक्सच्या आधारे ऊसाची क्वालिटी तपासून तो गाळपास योग्य आहे की नाही हे पाहिले जाते. त्यामुळे ज्याची स्लिप त्याचाच ऊस आणि त्याच क्षेत्रातील ऊस तोडणीहून तो योग्य वेळेत कारखाना गाळपास पोहोचू शकतो. जर एखादे वाहन केनयार्ड मध्येच असेल तर शिल्लक ऊस तोडणीसाठी प्लॉट वरूनच रेफरन्स फील्ड स्लिप देण्याचीही सोय यात उपलब्ध आहे. तोडणीस आलेल्या प्रत्येक वाहनाला किंवा बैलगाडीला एक टॅग बसवलेला असतो, ज्यासोबत पास देऊन योग्य ते व्यवस्थापन करता येते. त्यामुळे ऊस तोडणी व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणि गतिमानता येते. गारपास आलेल्या प्रत्येक वाहनाला जसे की ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक किंवा बैलगाडी याला एक टॅग बसवलेला असतो. ऊस वाहन घेऊन जेव्हा केनयार्ड मध्ये पोहोचते तेव्हा तेथील RFID रीडरच्या आधारे तो टॅग रीड होतो आणि तेथील LED वर ट्रॅक्टर नंबर, गाळपास त्याचा कितवा नंबर लागलेला आहे याची माहिती आणि त्याच्या पुढे किती वाहने आहेत हे सर्व तिथे दाखवले जाते. एवढेच नाही तर त्याचा नंबर अनाउन्सिंग सिस्टीमद्वारे पुकारला देखील जातो. आपल्या गाडीचा लावलेला नंबर आहे 348. नंबर टेकर या सिस्टीममुळे गाळपास नंबर लावण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यासाठी जो वेळ जात होता आणि जी अधिकची मॅनपॉवर लागत होती ती वाचून इथे अधिक पारदर्शकता येते. केनयार्ड मध्ये आलेली वाहने लागलेले नंबर यातून लॉट पाडले जातात आणि वजन काट्यावर पुढे जाण्यासाठी केवॉस मशीनच्या आधारे पासप्रिंट दिली जाते. यामध्ये ड्रायव्हर ॲपचा वापर करून वाहन चालक आपल्या वाहनाची स्थिती आणि नंबर पाहू शकतो किंवा क्यूच्या माध्यमातून वाहनाची लागलेली रांग याचा त्याला अंदाज येतो. माझे नाव सोमा बर्डे, ट्रॅक्टर नंबर किती आहे, माझ्या पुढे किती गाड्या आहेत आणि माझा नंबर किती वेळात येणार आहे हे मला ड्रायव्हर ॲपमुळे समजते. तसेच कॉन्ट्रॅक्टरलाही कॉन्ट्रॅक्टर ॲपच्या माध्यमातून वाहनाचा नंबर आणि स्थिती याची माहिती मोबाईलवरच कळते. वजन काट्यावर वाहन येताच तिथे असलेले सेन्सर वाहन वजन काट्यावर योग्यपणे लावले आहे की नाही याची तपासणी करते. तसेच RFID या टॅगमुळे ऊस नक्की कोणत्या शेतकऱ्याचा आहे याची माहितीही त्या ठिकाणी कळते. वजन काट्यावर सिग्नल यंत्रणा तसेच CCTV कॅमेराही बसवलेले असतात ज्यामुळे वाहनाचा फोटो ऑटोमॅटिक सिस्टीमला अपलोड होतो. सिग्नल यंत्रणेतील पिवळा सिग्नल हा काटा झेरो केल्याचे इंडिकेशन देतो तर ग्रीन सिग्नल हा वजन घेतल्याचे इंडिकेशन देतो. वजन घेतल्यानंतर त्याचा मेसेज लगेचच कॉन्ट्रॅक्टर आणि शेतकरी या दोघांनाही मोबाईलवर पाठवला जातो. वजन घेऊन वाहन ऊस गाळप करून पुन्हा वजन काट्यावर आल्यानंतर रिकाम्या वाहनाचे वजन केले जाते आणि गाळपास एकूण भरलेल्या ऊसाची टनेज हे SMHच्या माध्यमातून शेतकरी तसेच कॉन्ट्रॅक्टर यांना कळवले जाते. सोबतच वजन काट्यावर एक स्लिपही दिली जाते. ही स्लिप SMS लिंकद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्याला आपल्या मोबाईलवर डिजिटल स्वरूपात डाउनलोडही करता येते, जी स्लिप घेऊन वाहन पंपावर पोहोचते. तेव्हा तेथे RFID माध्यमातून पंपावरती त्या वाहनाची ओळख पटवली जाते आणि जेवढे दाखवले आहे तेवढेच डिझेल त्यांच्या गाडीत भरले जाते. डिझेल भरण्याचा SMSही कॉन्ट्रॅक्टर तसेच ड्रायव्हर या दोघांना लगेचच पाठवला जातो.
VTS व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम, प्रत्यक्ष वाहन ट्रॅकिंग, यामुळे ऊस वाहतूक कार्यपद्धतीसाठी प्रत्यक्ष या सिस्टीमचा वापर केला जातो. प्रत्यक्ष वाहन ट्रॅकिंगमुळे ऊस कुठून आला आहे, किती अंतरावरून आला आहे आणि किती वेळात येणार आहे हे प्रत्यक्ष यामुळे समजते. तसेच आपल्या कारखान्याला करार केलेले एखादे वाहन दुसऱ्या कारखान्याला वाहतूक करीत असेल तर ते देखील या सिस्टीममुळे समजते. तसेच प्रत्यक्ष वाहन ट्रॅकिंगमुळे अचूक अंतर मिळाल्याने कारखान्याला वाहतूक खर्चामध्ये फायदा होतो. शिवाय वाहन मालकाला स्वतःचे वाहन ट्रॅकिंग सुद्धा करता येते. रेनट्रीच्या सॉफ्टवेअर कार्यप्रणालीचा आणखी एक फायदा असा की फील्डमॅन म्हणजे चिटबॉय ज्या गावामध्ये कामासाठी नेमलेले असतात त्या गावातूनच त्यांना जिओ फेन्सद्वारे हजेरी आणि सेल्फी ऑनलाईन पद्धतीने करावी लागते. कारखान्याच्या स्मार्ट व्यवस्थापनासाठी आणि नियोजनासाठी बनवलेल्या या कार्यप्रणालीचा फायदा कारखान्याशी निगडीत सर्वांनाच होतो. यामध्ये शेतकरी राजाचा विचार केला तर शेतकऱ्याला फार्मर ॲपच्या माध्यमातून त्याची ऊस नोंदणी, लागण ते तोडणीपर्यंतची सर्व माहिती, तसेच त्याच्या ऊसाची गाळप माहिती आणि मिळणारे बिल याची माहिती मोबाईलवर समजते. मी मनोज गिरमे, मी फार्मर्स ॲप वापरतो. आमच्या कारखान्याने जे दिलेलं फार्मर ॲप आहे त्याच्यावर आमच्या ऊसाच्या नोंदणी, ऊसाचं गेलेलं टनी आणि आलेल्या बिलिंगची माहिती आम्हाला घरपोच मिळते. त्याबद्दल मी कारखान्याचा आभारी आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणजेच तोडणी वाहतूकदार यांचा विचार केला तर सीझन सुरू होण्यापूर्वीच त्यांच्याशी एक डिजिटल तोडणी वाहतूक करार केला जातो, ज्यामध्ये त्याच्याकडील असणारे सर्व तोडणी कामगार, ड्रायव्हर यांची ऑनलाईन चेकिंग होते. करार झाल्यावर कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टर ॲपच्या माध्यमातून तोडणी टनेची वाहतूक याची माहिती मोबाईलवर समजते. तसेच त्यातीलच वाहन ट्रेकिंग सिस्टीममुळे आपले वाहन कुठे आहे, प्लॉट ते कारखाना किती अंतर कापते आहे, कुठे थांबले आहे, वाहनात किती डिझेल भरले आहे, ही आणि अशी सर्वच माहिती हवी तेव्हा मोबाईलवर मिळते. नमस्कार, मी साहेबराव राठोड, या कारखान्याला ऊसतोड कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून मी काम करतो इथं. तर या ॲपमुळं माझ्या वाहनाचा खेपा किती लागले, तर तसेच टनेज किती लागलं, तसेच डिझेलचा माहिती पण मला मिळत राहते, तसंच GPSमुळं या वाहनाचे लोकेशन पण कळतो मला. शेतकरी आणि वाहतूकदार याप्रमाणेच MIS म्हणजेच मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, यामुळे कारखाना व्यवस्थापनाला देखील रोजच्या रोज गाळपाचा रिपोर्ट ऑनलाईन मिळतो. तो रिपोर्ट गावनिहाय, गटनिहाय, जातनिहाय असा वेगवेगळ्या स्वरूपातही काढला जाऊ शकतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास कारखान्याच्या नियोजनात या स्मार्ट सॉफ्टवेअर वापरामुळे पुढील फायदे होतात: प्लॉटमधून अचूक नोंद, मोबाईलमधूनच प्लॉट मोजणी, फील्ड स्लिप चुकण्याची शक्यता कमी, वाहन नंबर लावण्यामध्ये पारदर्शकता, हार्वेस्ट ते क्रशिंग टाइम अनालायसिस, कर्मचारी कामकाजावर नियंत्रण आणि कामकाजामध्ये अधिक गतिमानता आणि पारदर्शकता. त्यासाठीच आमच्या रेनट्री कम्प्युटिंग प्रायव्हेट लिमिटेडची सदैव कार्यतत्परता.